आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाचं गांभीर्य नाही या संदर्भातली चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढत चाललेला आहे. यातूनच सुपर स्प्रेडर सारख्या घटना घडल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणंही दुर्मिळ घटना आहे. मात्र कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतर देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो. सरकारनं मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींचे डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीयेत असं देखील डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलेलं आहे. फरवरी के दूसरे सप्ताह में महाराष्ट्र में औसतन एक दिन 3000 केस नए आते थे. आज 34,000 नए केस आ रहे हैं. सो दैट इज द ऑफ इंक्रीज दैट द स्टेट इज सीइंग. इसको देखा जाना है पॉजिटिविटी के साथ. राज्य में साप्ताहिक पॉजिटिविटी 23% से ज्यादा और केसेस की संख्या औसतन 3000 प्रतिदिन से बढ़कर 34,000 प्रतिदिन. 10 जिले जो देश में जहां अधिकतम एक्टिव केसेस हैं उनमें पुणे, मुंबई, नागपुर, थाने, नासिक, औरंगाबाद, बेंगलुरु अर्बन, नांदेड, दिल्ली और अहमदनगर. यानी जो 10 जिले हैं जहां की अधिकांश एक्टिव केस केंद्रित हैं उनमें 8 जिले महाराष्ट्र के हैं.